नमस्कार मी डॉक्टर सुवर्णघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज तुम्हाला प्रथमच मी थँक्स म्हणणार आहे धन्यवाद म्हणणार आहे कारण की तुम्ही माझी एक चूक मला लक्षात आणून दिलीत माझं आलं नव्हतं ते लक्षात आणि मग मी लगेच ती सुधारणा पण केली तर त्याबद्दल आधीच धन्यवाद ते म्हणतात ना निंदकाचे घरं असावे शेजारी ते अगदी करेक्ट आहे बघा सगळेच जण वा वा छान 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 म्हणणारे जर का आपले सबस्क्रायबर असतील तर मग आपल्या लक्षातच येत नाही की आपलं काय चुकलं आहे म्हणजे नेहमीच आपल्या आसपास जी माणसं असतात ती स्तुती करणारी असतील चांगलं चांगलं म्हणणारी असतील तर आपल्यात सुधारणा होत नाही याचा मी आज अनुभव घेतला आणि जे आपल्या चुका दाखवतात ती माणसं आपल्याला फारशी आवडत नाहीत कारण की त्यांची भाषा चांगली नसते किंवा ॲटिट्यूड चांगला नसतो परंतु त्यांची एक इच्छा असते की नाही हे बदलायला पाहिजे हे चूक आहे हे बदललं पाहिजे म्हणजे स्पष्ट व्यक्ती असतात ते काही काही वेळेला कसं होतं की समोरच्या व्यक्तीला काय वाटेल म्हणून आपण चुका दाखवत नाही किंवा कडक बोलत नाही वेडवाकडं बोलत नाही स्पष्ट बोलत नाही राहू दे म्हणतो एवढ्याच्या काय होतं आहे कशाला एवढं स्पष्ट बोलून समोरच्या व्यक्तीचं मन दुखवायचं असाच आपण बऱ्याच वेळेला विचार करतो नाही का पण काहींना ते अजिबात खपत नाही जरा इकडचं इकडं झालं की लगेच बोलून दाखवतात पण अशी माणसं अप्रिय पण असतात बरं का पण त्यांचा जो तो आहे ना बोलण्याचा गुण दिशी तो आपण गुण म्हणून घ्यायला पाहिजे दोष म्हणून नाही घ्यायला पाहिजे आणि <coughs> आज मी काही कमेंट्स माझ्या ह्याच्यावर च चॅनलवर पडल्या होत्या आणि त्यातल्या त्या दोघीजणी आहेत त्या नेहमी वाकडंच लिहित असतात नेहमी वाकडंच लिहित असतात म्हणजे इतकं वाकडं लिहितात की मला त्यांच्या ज्या कमेंट्स आहेत त्या डिलीट कराव्या लागतात कारण की कसं असतं की चांगलंच मी ठेवत असते काही वेळेला त्या माझ्या चॅनलवर मला बोलण्याच्याऐवजी इतरांनासुद्धा बोलत असतात म्हणून मग मला त्यांच्या चॅनल त्यांच्या कमेंट्स डिलीट कराव्या लागतात पण मला आजची त्यांची कमेंट खूप आवडली थँक्यू व्हेरी मच काय आहे तेही मी तुम्हाला सांगते आणि हा स्वभावही त्यांचा जरी कडक असल्या तरी त्यांचा स्वभाव असा वाईट नाही आहे नक्कीच म्हणजे आपण म्हणतो ना की कुचका नाही आहे तर त्यांनी मला हे सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना हे आवडली होती ना माझी आयडिया ती अशी हे लावायची क्लचर सगळे असे लावायची आयडी आवडली होती ना तुम्हाला खूप आवडली आहे माझी तरी काय लाडकीच आहे योजना तर मग बरोबर काहींच्या आणि मीच तुम्हाला सांगितलं होतं की हे माझे गंजके आहेत सगळे हँगर मी मी काय तुमच्यापासून लपवून ठेवलं नव्हतं ना ना। <laughs> की छान आहेत खरे आहेत चांगले आहेत म्हणून तर मी घरातले जे गंजके पडलेले असतात की नाही हँगर तर ते आपण इकडे तिकडे ठेवलेले असतात आपण टाकत नाही पटकन त्या वस्तू आणि मग त्यामुळे त्या सगळ्या वस्तू गोळा करून आपण कुठे ना कुठेतरी वापरत असतो हा आपल्या बायकांचा स्वभाव असतो प्रत्येक वस्तू ठेवायची घरात भरपूर पसारा करायचा आणि पण ते कुठे ना कुठेतरी वापरण्यात येतंच बरं का तसं हे माझं झाले गेले अनेक वर्षाची येते काय आत्ताच लावली तसं नाही तर त्याच्यात हे गंजके जे हँगर होते ते मी असे लावले होते आणि असे मी इकडे असे टांगून टाकते कुठेतरी तर मला एक एकीनं लिहिलं आहे मॅडम ते कशाला गंजके ठेवलं आहे घरात चांगलं दिसतंय काय कसला पसार ठेवला आहे आणि माझ्या लक्षात आलं हो कशासाठी मी एवढा पसारा गंजकं कशाला ठेवलं आहे बरोबर आहे ते कुणाला लागत नाही पुन्हा ते दिसत पण नाही बरं का म्हणजे इतकं त्याच्यामध्ये ते क्लचर लावलेले आहेत की ते डिझाईनच दिसते पण माझ्या लक्षात आलं की का मी ठेवलं आहे ते <laughs> उगाच आणि मग लगेच मी तुमचं मान्य करून मी माझ्या कपाटातले चांगले चांगले जे हँगर होते ते मी आता बाहेर काढलेले आहेत आणि त्याला मी आता एकाच्या खाली एक असे हे सगळे लावणार आणि ते क्लचर काढून ह्याला लावणार थँक्यू 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 आणि तुम्हाला मी सांगते मग आता तुम्ही म्हणणार ह्याचं काय करणार तुम्ही जुन्या हँगरचं तर एकतर लक्षात ठेवा आमच्याकडे की नाही असे भंगारवाले येतात की नाही तर मग त्यांच्याकडे इतक्या वस्तू विकायला असतात इतक्या वस्तू विकायला असतात आणि ती नेहमीची ओळखीची माणसं असतात तर मग हे सगळे हँगर मी त्यांना देऊन टाकीन किंवा माझ्याकडे एक मावशी आज येणार आहेत त्यांना हवे असले तर देऊन टाकीन पण त्यांना सांगेन मी हे गंजलेले आहेत तुम्हाला काय करायचं ते करा तर तेही मी त्यांना देऊन टाकायचा माझा विचार आहे आणि आमच्याकडे तुम्हाला सांगते तो मॉल असल्यासारखाच आहे चालता फिरता ते भंगारवाले म्हणजे इतक्या सुंदर सुंदर वस्तू घेऊन येतात नॉर्मल कसं घेऊन येतात ते भंगारवाले माणसं बादल्या केटा केराच्या सुपल्या जग मग बादल्या पण मोठ्या मोठ्या चांगल्या असतात ना सगळ्या बादल्या मी त्यांच्याकडनं घेते आत्ता तर परवा त्यांनी मला हे दिले बघा डस्टबिन अजून याच्यात काही टाकलेलं नाही आहे म्हणून इथं घेऊन बसले आत्ताच पण डस्टबिन दिले त्यांनी मला की ती एक प पाच सहा किलो माझ्याकडे रद्दी असेल जेमते डस्टबिन दिलं पण आमच्याकडे असं आहे की नेहमीचीही ला लहानाची मोठी झालेली आहेत मुलंही आमच्या डोळ्यासमोर भंगारवालीसुद्धा तेच तेच आता पूर्वी ते आईवडिलांच्या बरोबर आहेचे यायचे आता ते वैयक्तिक यायला लागली भंगारची गाडी घेऊन पूर्वी त्या ढकल गाड्या होत्या आता हीच माणसं त्यांच्याकडे छोटे छोटे टेम्पो आहेत टेम्पो घेऊन यायला लागलेत तर मग आता यांच्याकडनं बऱ्याच वेळेला मी असं मोजून वगैरे कधी रद्दी घेत नाही मला एखादी वस्तू हवी असेल देत नाही मी मला एखादी वस्तू हवी असेल तर मी सांगते मला ही वस्तू हवी हां ठीक आहे घ्या तुमच्याकडे किती किती काय काय आहे नको असलेल्या वस्तू भंगारमध्ये दे द्यायच्या वस्तू त्या द्या म्हणतात मग काही वेळेला कसं होतं की मग वरनं पैसे द्यायचे असतात कारण की आपल्याकडचं भंगार सामान कमी असतं मग मी म्हणते मी पुढच्या वेळेला रद्दीतनं वजा करून घेणार काय हो चालेल मॅडम आणि मग काही वेळेला कसं होतं की माझ्याकडची रद्दी किंवा भंगार असलेलं सामान काही वेळेला काढलेलं खूप जास्त असतो आणि त्याच्याकडे माल फारसा नसतो देण्यासाठी म्हणून मग तेच त्याच वस्तू असतात मग छोट्याच बादल्या असतात मला मोठी बादली लागणार असते मग मी म्हणते हे घेऊन जा बाबा तू सामान आणि जेव्हा आणशील ना त्यावेळेला मला बादली देऊन जा मला मोठी बादली पाहिजे मला काही छोटी बादली नको म्हणजे असं ते आता अगदी चांगलं रिलेशन घरेलू रिलेशन झालेलं असतं की हे सगळ्या भंगारवाल्यांच्याबरोबर हे असंच असतं तर मी म्हणत असते कधी ते तोट्यात तर कधी मी तोट्यात पण तोट्यात कोणीच असत नाही सोडा पण अशा ह्या वस्तू तर ह्या भंगारमध्ये तरी, भंगार तरी एकतर मी देऊन टाकीन आमच्या मावशीनं सांगेन तुम्हीच द्या जावा भंगारमध्ये म्हणून कारण की माझ्याकडे काय आता फारशा वस्तू नाही आहेत तर हे हँगर सगळे भंगारमध्ये देऊन टाकणार आणि एक मला भंगारमध्ये द्यायचं आहे ते म्हणजे हे असल्या वस्तू हे सुद्धा खूप गंजलेले आहेत नवीन घेऊन येईन आणि हे जुनं सगळं टाकून देईन पण ही जुनी ज्याला खाली प्लास्टिक नाही आहे ते मात्र असं गॅसवरती ठेवायला चांगलं होतं किंवा कुकरच्या आतमधल्या ज्या जाळ्या असतात त्या जाळ्या म्हणून जर का खाली प्लास्टिक नसेल तर ते ठेवायला बरं पडतं किंवा ढोकळा ठेवायचा असेल ढोकळा करायचा असेल आणि खाली पातेलेच्या खाली ठेवायला हे उपयोगी पडतं जे कंजकं असतं म्हणून आपण ठेवतो पण नाही हे अशा पद्धतीने असं आहे पण थोडं गंजलेलं आहे पण जास्त गंजलेल्या वस्तू मी आता आज काढून टाकणार आहे आज माझ्या डोक्यातलं काय काढायचं आहे तर रोज एक दुपारचं एक तास दीड तास असलं काम केलेलं बरं असतं तर आता आज हे काढून टाकणार तर थँक्यू 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 निंदकाचे ने नेंदकाचे घरं असावे शेजारी टीकाकार पाहिजेत ना म्हणूनच सगळेजण स्तुती करणारी माणसं नकोत आपल्या आसपास बऱ्याच वेळेला आपल्याला असं छान वाटत असतं आपल्या आसपास जेव्हा स्तुती करणारी माणसं असतात ना तेव्हा आपल्याला खूप मस्त वाटतं अंगावर जरा मांस चढतो पण अशांच्यामुळे आपला कधीही विकास होत नाही प्रगती होत नाही कारण की आपल्या डोक्यात यशाची हवा भिंतते की वा 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 आप आपल्याला सगळे छान छान म्हणायला लागलेत छान छान म्हणायला लागलेत आणि आपलं काही चुकतच नाही असं वाटायला लागतं किंवा आपण ज्या मार्गाने चाललेलो आहे तो मार्ग परफेक्ट आहे करेक्ट आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि मग त्यामुळे आपला विकास खं खुंटतो तसंच आपल्या मेंदूला मेंदूचा मेंदू तल्लखपणाही कमी होतो कारण की आपल्या लक्षात येतं नाही आपलं बरोबरच चाललेलं आहे योग्यच चाललेलं आहे तर त्यामुळे सगळेच जणं जर का आपल्या आसपास आपल्याची स्तुती करणारी असते आणि जेव्हा आपण असतील त्यावेळेला आपण सावध राहायला पाहिजे कारण एकतर तेव्हा आपला मन मेंदू जर असा डल होतो मंद होतो का तर नवीन 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 काहीतरी सुचायचं काम करायचं हे कमी होतं बुद्ध आपण म्हणतो ना मेंदूत हवा जाते ती अशी यशाची हवा मेंदूत जाते म्हणतात ना ती अशी तर मग त्यामुळे फार स्तुती करणारी माणसं असतील तर तीसुद्धा हवीतच उलट कौतुक करणारी माणसं हवीत तशीच असे हे टीकाकार असतात निंदक असतात ते सुद्धा हवेतच पण फारच जर का टीका किंवा निंदा ही वाईट शब्दामध्ये केली गेली तर मग ती आपल्याला नको वाटते कारण की मग आपल्याला ती डिस्टर्ब करते डिस्ट्रॅक्ट करते आपल्या आपल्या मनाला दुःख होतो आणि मग कुठेतरी आपल्याला नको वाटतं आपल्या त्या दिवशीच्या दिवसाचा आनंद होतो तो आपला थोडा कमी होतो पॉझिटिव्हिटी कमी होते दुसऱ्यांची निगेटिव्हिटी आपण आपल्यात कशाला भरून घ्यायची असंही काही वेळेला होतं तर निंदकाचे घरं असावे शेजारे पण तो निंदक निंद हा अतिनिंदा करणारा असेल किंवा खूप जास्त भांडण काढणारा असेल उगाचाच खुसपटा काढणार असेल अगदी चा आता समजा हा ब्लाऊज आहे तर मॅडम तर तुमचा काळात बिघडला आहे का असं विचारण्यापेक्षा हा बोट नाही काय का असं विचारलेलं जास्त छान आहे नाही का ॲक्च्युली <laughs> 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 मते तो मा आजच मावशीने आणून दिलेला आहे ब्लाऊज म्हणतो तो बहुतेक गळा बिघडलेला आहे असं मला आता वाटायला लागलेलं आहे पण असो दे चेंज म्हणून मी घालणार आहे पण बहुतेक ते काहीतरी त्यांच्या हातनं बिघडलेलं आहे असं मला वाटतं आहे आज चला असू दे आणि नाहीतरी हे जे अशा पद्धतीचे जे ब्लाऊज पीस आहेत ना ते हे कमी येत आहेत बर का म्हणजे कट साईज आहेत आपल्याला एकमेकीने द्यायला हा अशा पद्धतीचे ब्लाऊज पीस फार चांगले वाटतात तुम्ही कुठेही जा कुठल्याही कार्यक्रमाला जा असे ब्लाऊज पीस देणं घेत देताना आणि घेताना बरे वाटतात की छान दिसतात ते पण ते कटसाईज आहेत म्हणजे आजकाल माझ्याही लक्षात आलं आहे की माझं माझी जरा तब्येत सुटलेली असल्यामुळे अलीकडे ते एक ब्लाऊज पीस आहेत ते मला पण होत नाही आहेत म्हणजे कमी पडत आहेत तर त्या भानगडीतच काहीतरी हा थोडासा ब्लाऊज बिघडला असावा पण मागं पण त्यांनी काहीतरी छान डिझाईन केली आहे मी एखाद्या दिवशी दाखन खूप सुंदर गोळेबिळे लावलेले आहेत छान आहे म्हणजे त्या काहीतरी डिझाईन करायला जाऊन डिझाईन झालेलं आहे इट्स okay. ओके पण तरीसुद्धा मी त्यांना काहीही बोलणार नाही आहे कारण की मला चालतं हे असं सगळं काय एवढी मोठीशी डिझायनर ब्लाऊज फॅशन पण असं समजावं जर समोरून कोणीतरी आपल्याला वेडवाकडं पटकन बोललं की नाही हा ब्लाऊज आपण छान आहे डी अगदी मॅचिंग आहे म्हणून घाला म्हणजे समोरचं कोणीतरी पटकन बोलावं चुकला आहे छानच दिसत नाही मग ते नको वाटतं आणि आपला मूड जातो ना त्यामुळं हे निंद निंद सा, जे निंदक आहेत टीकाकार आहेत हे आपल्याला दुःख देण्यासाठीच बोलत असतात पण जे आपले चांगले टीकाकार आहेत चांगले निंदक आहेत किंवा आपल्या चुका दाखवणारे जे आहेत त्यांनी मात्र वेळकाळ बघून जरा असा सांगायला पाहिजे बरं का आणि शब्दही चांगले वापरायला पाहिजेत सो आता हे माझं आजचं खूप मोठं काम आहे आणि मी तुम्हाला या आज तुम्ही म्हणाल हो की आज काय नुसतं असलंच बोलायचं होतं का नाही आपण हे मोटिवेशनलसुद्धा बोललेलं आहोत याच्यामध्ये की आपल्या सोबवती नुसती लाळघोटेपणा करणारी हे चांग गोडगोड बोलणारी माणसं असतील तर नक्कीच आपल्यासाठी ते चांगलं नाही आपली प्रगती त्यात होत नाही किंवा आपण आपल्या चुका कधीच चुक सु, सु, सुधारू शकत नाही त्यामुळे चुका सांगणाऱ्या व्यक्तीसुद्धा आपल्या आसपास पाहिजेत हे मात्र नक्की आणि त्यांनीच चुका सांगितल्या म्हणून आपण वाईट वाटून घेऊ नये कारण की समोरची व्यक्ती जेव्हा आपल्या पक्षातली नसते म्हणा किंवा आपली मैत्रीण नसते किंवा आपली हितचिंतक नसते त्यावेळेला ती आपल्यातल्या चुका शोधत असते आणि ती आपल्याला चुका शोधून देत असते सो so, ती आपली वेलविशरच आहे एका अर्थाने ती आपली हितचिंतकच आहे कारण की आपल्या चुका आपल्यात चुका सापडल्याने त्या व्यक्तीला जरी आनंद होत असेल तरीसुद्धा त्या चुका तिनंच त्या व्यक्तीनं सांगितल्यामुळे आपल्याला सुधारण्याची संधी मिळते आणि आपल्यातल्या चुका आपल्याला कळतात तर हे जे आहेत हेही आपले हितचिंतकच असतात आणि यांनासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे हे लक्षात ठेवा तर पण काहीजणं असतात की विनाकारणच चांगल्या गोष्टीलासुद्धा नावं ठेवणारी माणसं असतात मग ती आपला मूड खराब करतात पण मग तो मूड आपण खराब करून घ्यायचा नसतो तर समोरच्या व्यक्तीचा आपल्या बोलण्या आपल्या वागण्यावरती किती परिणाम करून घ्यायचा हे आपण ठरवायचं पण जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या चुका दाखवते त्यावेळेला त्यावरती निश्चित विचार केला पाहिजे की खरंच ही चूक आहे का आणि जर का असेल तर ती सुधारली पाहिजे जशी मी आज तुम्ही मला सांगितलेली चूक मी सुधारली आणि एक मी तुम्हाला हेही सांगणार आहे की तुम्ही मला म्हणत असताना नेहमी की मॅडम तुमचं घर दाखवा घर दाखवा तर मी घर का दाखवत नाही हे मी तुम्हाला जर मी सांगेन एखाद दिवशी की आमच्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात तर मग तसा खूप जास्त पसारा पण असतो तर ज्या दिवशी घर खूप सुंदर आवरलेलं असेल आणि आता घराला कलर पण करायचा आहे तर त्यानिमित्ताने सगळी स्वच्छता पण होईल तर या वर्षामध्ये ती नक्की संधी आहे की घरा घराला कलर आहे मग त्यामुळे जरा फर्निचर चेंज होणार आहे सगळ्या गोष्टी होतील म्हणजे साधारणतः ता दिवाळीनंतर हे तर मग त्यानंतर एकदा स्वच्छता सगळी झाली फर्निचर वगैरे चेंज झालं की नक्की नक्की मी तुम्हाला होम टूर नक्की करवीन पण आत्ता काही होम टूर करावी असं मला वाटत नाही कारण की तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे की सगळ्या वस्तू नवीन नवीन घेण्याच्या ऐवजी म्हणजे मी साड्या फक्त नवीन घेते ज्वेलरी नवीन घेते पण बाकीचे सोफा कॉट यऊ त्यू ह्या सगळ्या किंवा ग गादीवरचे बेडशीट मी भरपूर सारी घेईन परंतु ओल्ड फॅशनच म्हणजे सोफे वगैरे असतील तर तुम्हाला मी एक नक्की सांगेन की मला तरी माझा स्वभाव असा आहे मला असं वाटतं की सगळ्या वस्तू धडाधडा धडाधडा नवीन आणण्यापेक्षा जुन्या वस्तूच जुन्या म्हणजे महागड्या वस्तूंच्याबद्दल बोलते मी माझ्या साड्यांच्याबद्दल बोलत नाही आहे तर त्या ज्या वस्तू असतात त्या मेंटेन करणं म्हणजे समजा आता गाडी आहे तर जाऊन पहिली द्यायची दुसरी घ्यायची टी व्ही पहिला द्यायचा दुसरा घ्यायचा अशी बऱ्याच जणांचा स्वभाव असतो तर तो माझा स्वभाव नाही आहे तर माझा माझ्या आई सासूबाईंच्या काळचा माझा टी व्ही आहे त्यांचाच आहे सासूबाई जाऊन आता वीस एकवीस वर्ष झाली पण त्या टी व्हीला काहीच झालेलं नाही काय करू मी तरी सांगा तर अशा पद्धतीचा हा स्वभाव माझा आहे जुन्या वस्तू मेंटेन करणं आणि चांगल्या टिकवणं त्या टिकतात म्हणूनच आम्ही टिकवतो नाहीतर काय खराब झाल्या तर आपण टाकू शकतोच तर हा एक स्वभाव आहे पण मग तुम्ही म्हणाल की तुम्ही मला एक नेहमी म्हणत असता की मॅडम आजचा व्हिडिओ परत मोठाच त्याला काही इलाज नाही बघा ऑलरेडी <coughs> सोळा मिनटं झालेली आहेत दोन मिनटं अजून तर कसं आहे माहिती आहे का की तुम्ही मला म्हणता की मॅडम एवढ्या सगळ्या सारखं खरेदी खो करता त्याच्यापेक्षा आता साधा क्लचरच एक पन्नास आहेत तर त्याच्याऐवजी हेवी क्लचर घ्यायचे ना महागडे क्लचर घ्यायचे ना पण हा जी गोष्ट पाच रुपयामध्ये मिळते त्याच्यासाठी पन्नास रुपये मी का घालवू साधी गोष्ट गोष्ट पाच पाच रुपयामध्ये मिळतात एवढ्या ज्या सगळ्या तर मी त्याच्यासाठी पन्नास रुपये घालवणार नाही ना तर त्यामुळे मी महागड्या वस्तू घेत नाही आणि प्लस त्याच्यातलं काही काही क्लचर जे आहेत त्याचं ओल्ड फॅशन झाले की मी लगेचच्या लगेच असे पिशवीत भरायचे देऊन टाकायचे मावशीना वगैरे कुणाला तरी देऊन टाकायचे तर मग त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा त्यांच्या मुली असतात त्या ते वापरू शकतात हे एक झालं साड्यांच्या बाबतीतही तुम्ही म्हणता की एवढ्या जुन्या पुराण्या वापरलेल्या साड्या माझ्या साड्या जुन्या पुराण्या नसतातच सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे तर त्यामुळे तुम्ही तुम्ही मला खूप छान छान कमेंट पण दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप मस्त मस्त कमेंट दिला आहे बरं का तुम्ही त्याच्याशी तर माझ्या जुन्या पुराण्या साड्या नसतातच एक सात आठ दहा वेळा वापरलेली साडी असते आणि अशाच मी देते म्हणजे नव्या कोऱ्या साड्या देते म्हणा पण मी नवी कचकचीत साडी जी कुणाकुणाला देत असते वर्षभरामध्ये माझं ठरलेलं असतं मला वर्षातनं किती कुणाला काय द्यायचं आहे जे आपण दान म्हणू किंवा ओटी म्हणू पण त्या गोष्टी मी कधीही सांगत नाही कारण की म्हणतात ना की बोलू नयेत त्या गोष्टी कशाला बोलून दाखवायच्या कारण आपण जर का ते दान केलेलं असेल पुण्य मिळण्यासाठी किंवा चांगलं क सत्कर्म म्हणून केलेलं असेल तर मग कशासाठी म्हणून या गोष्टी सांगायच्या आणि त्या गोष्टी मला सांगायला आवडत नाही अगदी तुम्हाला मी सांगते ज्या गोष्टी सांगायच्या तेवढ्याच गोष्टी आपण सांगत असतो ज्या गोष्टी आपल्या सत्कर्मामध्ये वरती जाऊन लिखापडीमध्ये असावं की हे सत्कर्म केलेलं आहे आणि त्याचा आपल्याला लाभ मिळायचा असेल तर मग मात्र त्या गोष्टी कधीही सांगू नयेत आणि त्या करतच राहाव्यात आपण यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल छोटीशी गोष्ट आणि ह्या अशा सगळ्या पौराणिक कथा असतात त्या मी टी व्हीवरतीच बघत असते पूर्वी मी आणि माझा मुलगा बसून आम्ही ह्या सग पौराणिक कथा बघायचो सगळ्या म्हणजे पौराणिक कथा म्हणजे फक्त रामायण महाभारत नाही तर बऱ्याच शंकराच्या असतात विष्णूपुराण विष्णूच्या असतात कृष्णाच्या असतात बऱ्याच बऱ्याच वेगवेगळ्या असतात त्या सगळ्या सिरियल्स मी आणि माझा मुलगा बघायचो पण मुलाचं लग्न झालं आणि मग त्यानंतर त्याचा इंटरेस्ट बदलला म्हणा पण आता नाही आम्ही दोघंजणी असे पण तो कधी जेव्हा माझ्याकडे येतो ना त्यावेळेला आम्ही पुण्यात असले पौराणिक सिरियल बघतो आम्हाला आवडतात दोघांनाही त्या पौराणिक सिरियल बघायला तर एक तुम्हाला गोष्ट सांगते की आपण ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या असतात ना त्या सर्व त्याची लिखापडी वर असते असं म्हणतात तर ही जी लिखापडी असते ही जे पुण्य केलेलं असतं तेव्हा तुमच्या जेव्हा एखादं संकट येतं किंवा एखादा प्रॉब्लेम तुमच्यासमोर उभा राहतो त्यावेळेला ही सत्कर्म म्हणे त्या ठिकाणी आडवी उभी राहतात की नाही नाही ह्या व्यक्तीवरती कुठलाही प्रॉब्लेमची झळ ह्या व्यक्तीला पोचता कामा नाही कारण की या व्यक्तीनं मग अशी अशी सत्कर्म केलेली आहेत आणि त्या ठिकाणी सत्कर्माची सत्कर्म वाचली जातात म्हणे हे सगळं पौरा पौराणिक कथांमध्ये दाखवलेलं आणि छान वाटलं मला ही ही अशी कथा आहे की म्हणून हे जे सत्कर्म जे आहे हे आपण करत राहावं आणि समजा ही सत्कर्म आपण खालीच म्हणजे पृथ्वी तलावरच एकमेकांना सांगितलं मी या व्यक्तीला हे दिलं मी या व्यक्तीला हे केलं मी या व्यक्तीसाठी हे द म्हणजे खायला प्यायला घातलं गाईला हे केलं तेव केलं तेव्हा केलं असं जर का ह्या गोष्टी तुम्ही सांगत बसलात तर मग तुम्हाला कोणतरी समोरची व्यक्ती म्हणते वा वा छान केलं छान केलं उत्तम केलं चांगलं केलं असं करावं बरं का असं कोणतरी म्हणतं आणि आपल्याला सुख मिळतं आपल्याला बरं वाटतं ना की हो बाबा असं आपण ह्या गोष्टी करतो त्याबद्दल आपल्याला समोरची व्यक्ती लगेच ॲप्रिसिएशन देते किंवा कौतुक करते आणि हे जेव्हा आपल्याला कौतुक होतं आपल्या मनाला जेव्हा सुख होतं त्यावेळेला म्हणे हे दानाचं पुण्य कमी होतं कारण वरती ते म्हटलं जातं की नाही तुम्हाला तर काय तुम्ही जे काही सत्कर्म केलेलं आहे त्याच्याबद्दल कौतुक ह्या रूपाने तुम्हाला त्याचं फळ मिळालेलं आहे तर त्यामुळे दानाचं फळ तुम्हाला मिळायचं असेल तर ते सांगू नये असं म्हणतात ते सत्कर्म या याच्यामध्ये गणलं जायचं असेल पुण्य यामध्ये जर का गणलं जायचं असेल तर ते सांगू नये म्हणतात आणि अशीच जी सत्कर्म असतात ती आपण आपल्याकडनं आपोआपच घडत असतात आणि आपल्या मनात ठेवावीत ती शक्यतो इतरांना सांगू नयेत मात्र ह्या इतर सगळ्या ज्या गोष्टी मी सांगत असते ह्या गोष्टी आपल्याच गोष्टी वाया न जाता त्या चांगल्या सत्कारणी कशा लागतील हे सांगण्यासाठी मी या सर्व गोष्टी तुम्हाला सांगत असते की यांना हे द्या वापरलेल्या वस्तू हे द्या ते द्या ते द्या मग तुम्ही म्हणता वापरलेल्या कशाला नवीन द्या तर तो विषयच वेगळा आहे नवीन वस्तू देण्याचा पण आपल्यासुद्धा वस्तू ज्या आहेत त्या कुणाला तरी देऊन टा टाकणं हे सुद्धा देणं हे सुद्धा चांगलीच गोष्ट आहे चांगलंच कर्म आहे आणि यातनं जी सकारात्मकता मिळते पॉझिटिव्हिटी मिळते त्यानं मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की आपला ऑरा बनत असतो आपल्याकडनं पॉझिटिव्ह वाईब्स जात असतात तर यासाठी अशी ही सत्कर्म करायची असतात त्यामुळे वापरलेल्या वस्तू दिल्याने काहीही बिघडत नाही उलट आपल्याला देण्याची जी असते वृत्ती ती वृत्ती आपली वाढत राहते नाहीतर मग आपले हात कायम असेच बंद राहतात आणि आपल्या घरातला पसारा वाढत राहतो पण माझ्याकडे तुम्ही बघाल मी निवांत राहत असेल असे पसारामध्ये पण वस्तू ज्या असतात त्या वेळच्या वेळेला काढून टाकल्यामुळे बरंच सारं रिसायकल होत असतो किंवा त्या वस्तूचा पूर्ण वापर पुरेपूर वापर होत असतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असते अगदी छोट्या क्लिपपासून छोट्या फुलापासून अगदी छोट्या छोट्या वस्तूसुद्धा अशा देऊन टाकायच्या मी तर अशी भरपूर सारी अशी माझी वापरून झालेली मंगळसूत्र जी असतात जी मला आता कंटाळा आलेला असतो तीसुद्धा मी मावशीना देऊन टाकते आता तुम्ही वापरा तर तुम्ही लगेचच म्हणा हो असं मंगळसूत्र कोणाला देतात काय अहो नाहीतरी कुठं काय आपण खरी मंगळसूत्र घालतो का काय आपण घालतो नकली मंगळसूत्र मग द्यायला काय हरकत आहे खरं काय का तुम्ही देणार आहे का कोणाला सोनं नाणं सिल्कच्या जाडं कधी देता का तुम्ही नाही ना म्हणून मी म्हणते स्वस्त मस्त वापरा आणि द्या सर्वांना